नमस्कार, रूपाज कुकिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला उपवासाची कचोरी आणि उपवासाचे पॅटीज कसे करायचे ते दाखवणार आहे। हे दोन्ही आपण खोबऱ्याची चटणी किंवा खजूरच्या चटणी सोबत खाऊ शकता। उपवासाच्या कचोरीसाठी लागणारं साहित्य, पहिले आपण वरचं आवरण तयार करू। हं, त्यासाठी मी इथे एक कप उकडलेला बटाटा, याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, एक चमचा आपल्याला लागेल आलं आणि ओली मिरचीची पेस्ट, एक चमचा जिरा पावडर आणि 2 टेबलस्पून मोठे चमचे आपल्याला लागेल आरारूट पावडर। आपल्याकडे आरारूट पावडर नसेल तर आपण वरईचा पीठ घातलं तरी सुद्धा चालेल। आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करते। हे आपलं वरचं कचोरीचं आवरण तयार झालं। आता कचोरीसाठी आतेल लागणारं सारण आपण तयार करू। हां, इथे मी 1/2 कप पनीर, हे किसलेलं पनीर आहे, आणि 1/2 कप खोवलेलं ओलं खोबरं। हां, आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर किंवा तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालते, 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, आपल्याला 1/2 चमचा खवा लागेल आणि 2 मोठे चमचे ड्रायफ्रूट्स। इथे मी काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून सारण तयार करू। आता मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्या वरील जे आपण आवरण तयार केलं होतं त्याची एक आपण खोलगट वाटी तयार करून घेऊ। आणि आतमध्ये हे सारण तयार कर ते आपण भरू आणि व्यवस्थित एक क्राउंड छोटासा गोळा तयार केला पाहिजे। असं कचोरीप्रमाणे इथे मी आरारूटची पातळ पेस्ट तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये आता हा गोळा मी डीप करते आणि नंतर ह्या साईडला मी वरईचा ओबड दोबड असा रवा तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता ह्याला लोळवते। आणि हे तयार केलेले गोळे आपल्याला 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, मग नंतर आपण हे एक एक करून तळू। तेल आपलं तापलेलं आहे, आता मी एक एक कचोरी तेलामध्ये घालते आणि आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घेतलं पाहिजे। आता तळून झालेली आहे, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। उपवासाचं पॅटीज तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे एका बाऊलमध्ये 1 बटाटा कुस्करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालते, 2 मोठे चमचे खोवलेला ओला नारळ, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा बारीक केलेली साखर, 2 मोठे चमचे कोथिंबीर चिरलेली, तिखट पावडर लागेल आपल्याला 1 चमचा आणि 3 मोठे चमचे आरारूट पावडर किंवा वराईचा पीठ घातलं तरी चालेल। आता हे मी व्यवस्थित मिक्स करते। मिक्स करून ह्याच्यामध्ये 1 चमचा मी ओली मिरची आणि आल्याची पेस्ट घालते आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। हाताला थोडं तेल लावून घेतले, याचे आपण आता पॅटीज बनवू। छोटे छोटे बनवले तरी चालेल,
आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपण दिला तरी चालेल, कोणत्या पण शेप मध्ये आपण करू शकतो। मी छोटे छोटे असे पॅटीज बनवले। आता हे मी इकडे आरारूटची पातळ पेस्ट तयार केली होती, त्याच्यामध्ये आपल्याला उडवायचे आहे आणि वराईचा रवा केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळवायचे आहे। व्यवस्थित घोळून एक 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 तयार करून आपण सर्व पॅटीज फ्रीज मध्ये एक 10 ते 15 मिनिटं ठेवू आणि नंतर आपण एक एक करून तळू। पॅटीज आपण एक एक करून तळून घेऊ। पॅटीज आपले तयार झालेले आहेत, आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ।